नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मिसेस महाबले मराठी किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत मिश्र डाळीचे आप्पे आणि त्यासोबत सांबार कसं बनवायचं ते। तर चला मग पाहूया याची कृती। तर इथे घेतलेले आहेत मी चार प्रकारच्या डाळी आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। तर हे सर्व डाळी मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन रात्रभर याला भिजत ठेवलेले आहेत आणि सकाळी उठल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली डाळ तांदूळ भिजलेली आहे। तर आपल्याला मिक्सरवर त्या याला बारीक करून घ्यायचं आहे। थोडं थोडं डाळ यामध्ये घालून आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीनं सर्व डाळी आणि तांदूळ मी मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे। तर इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर इथं आता त्या वाटणामध्ये घालायचं साहित्य आपण तयार करून घेऊया। इथं कढईत तापलेली आहे, 2 चमचे मी तेल यामध्ये घातलेले आहे, थोडीशी जिरं घातलेली आहे आणि हिरवी मिरचीचे थोडेसे तुकडे यामध्ये घातलेले आहेत। मिरचीचे तुकडे थोडेसे लाल झाल्यानंतर त्यामध्ये लसूण असं ठेचून थोडस जाडसर असं यामध्ये घातलेलं आहे। लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा मी भरपूर घालणार आहे। कांद्यामुळे आप्पे खूप छान लागतात म्हणून कांदा भरपूर घालायचा। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आता यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे मी। एक टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा हळद मी घातलेली आहे। 1/2 चमचा गरम मसाला आणि धने पूड 1/2 चमचा मी यामध्ये घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर आपण जे डाळींचं वाटण तयार केलेलं होतं त्यामध्ये आता हे, तर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे आणि आता आपण जे सारण केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचंय। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। 1/2 चमचा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे। आपे व्यवस्थित फुगण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे। आता व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आपे पात्रामध्ये इथे थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि त्यावरती आता हे आपल्याला जे आपण बॅटर बनवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आता 5 मिनिटाच्या नंतर आपले आप्पे एकदम फुगलेले आहेत, तर ते आता पलटून घेऊया। आणि पलटून घेतल्यानंतर पण आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। खालच्या बाजूचे पण आप्पे व्यवस्थित भाजून निघतील। आता इथं आपले आप्पे तयार झालेले आहेत, तरी मी हे काढून घेणार आहे। तर खूप छान असे आप्पे तयार झालेले आहेत आणि एकदम फुगलेली पण आहेत आणि मिश्र डाळीचे असल्यामुळं खायला पण खूप छान लागतात। आता इथं सांबार बनवण्यासाठी कांदा आणि वांगी आणि तुरीची डाळ मी भिजवून घेतलेली आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथं आता हे साहित्य डाळ आणि कांदा आणि वांगी आपली व्यवस्थित मऊ झालेली आहेत, तर त्यामध्ये हळद घातलेली आहे मी 1/2 चमचा आणि चवीपुरतं मीठ 1/2 चमचा मी मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे, एकदम मऊ करायचं आहे। तर आपल्याला आता सांबार बनवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी घालायची
लाल मिरच्या घातलेल्या आहेत मी 2-3 आणि लसूण घातलेला आहे. लसूण खूप बारीक केलेला नाही, थोडासा जाडसरच मी ठेवलेला आहे. आता लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहे. एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे शिजवलेली डाळ होती ते यामध्ये घालून घेऊया. सांबार पाहिजे तसं पातळा पण बनवू शकतो. आता 5 मिनिट आपल्याला हे सांबार उकळवून घ्यायचंय आणि त्यानंतर इथं 1 ते 1.5 चमचा मी सांबार मसाला घातलेला आहे. हा मसाला पण आपल्याला 5 मिनिट उकळून घ्यायचाय आणि 5 मिनिटाच्या नंतर 2 ते 3 चमचे मी इथं चिंचेचा कोळ घातलेला आहे. थोडासा गुळाचा तुकडा मी यामध्ये घातलेला आहे. आंबट गोड असा आपला सांबार तयार झालेला आहे. आता 5 मिनिट आपल्याला याला उकळी आणून घ्यायचे आणि 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचे. खूप मस्त असं सांबार तयार झालेला आहे आणि मिश्र डाळीचे आप्पे खूप छान पदार्थ आहे हा. तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा कसा झालेला आहे तो. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सह. तोपर्यंत धन्यवाद.